इंग्रजांच्या काळजाचं सरकार शिंदे, फडणवीस, अजित पवार ह्या सरकारने मराठा समाज बांधवांना बेदम मारलं. मराठा समाजाच्या नावावरती राजकारण करत असणारे, जोगवा मागत असणाऱ्या या भाजप सरकारमध्ये आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये असलेले आमदार मंत्र्यांना विचारायचं आहे, अरे राजकारणासाठी तुम्ही किती खालच्या पातळीला जाणार नितेश राणे? याचा अर्थ भाजपवाल्यांनी तुझ्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे म्हणून तू गप बसलेला आहे. जालना जिल्ह्यातील काय मराठा बांधव महिला उपोषणाला बसल्या होत्या आरक्षणासंदर्भामध्ये, परंतु इंग्रजांच्या काळजाचं सरकार शिंदे, फडणवीस, अजित पवार ह्या सरकारने मराठा समाज बांधवांना बेदम मारलं, महिलांना मारलं, एवढ्यानं त्यांचं पोट भरलं नाही, पोलिसाच्या माध्यमातून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, अशा पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावे. मला या माध्यमातून मराठा समाजाच्या नावावरती राजकारण करत असणारे, जोगवा मागत असणाऱ्या या भाजप सरकारमध्ये आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये असलेले आमदार मंत्र्यांना विचारायचं आहे, तुम्ही मराठा आरक्षणासाठी कित्येक वेळा उद्धव साहेबांचं सरकार असताना मोर्चा काढले, आंदोलन केले, आणि ती कोकणातला नारायण राण्याचं ती नितीन राण्या ती तर ठो 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 बोंबलत होता. अरे नितीन राणे मराठा समाज बांधवांवरती गोळीबार करण्यात आला, त्यांना बेदम मारण्यात आलं, कायद्याचा गैरवापर करून महिलांवरती अन्य अत्याचार करण्यात आला. अरे आता टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तुझ्या डोळ्याला दिसलं नाही का, कानाला ऐकू आलं नाही का, तुझ्या तोंडात काय बोळा कोंबलेत काय? अरे राजकारणासाठी तुम्ही किती खालच्या पातळीला जाणार नितेश राणे? याचा अर्थ भाजपवाल्यांनी तुझ्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे म्हणून तू गप बसलेला आहे. ही जर सरकार दुसऱ्याचं असतं, जर असा प्रकार घडला असता तर तू तुझ्या अंगावरची कपडे देखील ठेवली नसती, एवढ्या जोरात जोरात टेंबा हातात घेऊन महाराष्ट्राच्या गल्ली बोळात बोंबलत हिंडला असता. नितेश राणे आता का नाही तू मराठा समाजावर अन्याय झाला बोलत? आता आपल्या आया बहिणीवरती अत्याचार झाला, आता तरी तोंड उघडा. महाराष्ट्रातल्या अनेक नेते मंडळींना मला सांगायचं आहे, अहो तुम्ही म्हणत होता सत्ता एक महिने फक्त भाजपच्या हातात द्या, आम्ही मराठा समाज बांधव अस अनेक जाती धर्मांना तुम्ही फसवलेला आहे, तुम्ही आरक्षण दिलं नाही आणि तुम्ही फक्त राजकीय पोळी भाजून घेण्याच्या तुमच्या या घाणवर्तीच्या राजकारणामुळे तुम्ही महाराष्ट्र मराठी समाज, धनगर समाज, कोळी समाज, माळी समाज, 18 पगड 12 बलदर बहुजनाच्या पाठीत खंजर कपसण्याचं काम या भाजपवाल्यांनी केलेलं आहे. मित्रांनो या महाराष्ट्रात सर्वच युवकांना मला सांगायचं आहे, लक्षात ठेवा जातीचं राजकारण करून काही लोक आपल्या युवकांच्या महाराष्ट्रामधल्या डुकी भडकावून जाती तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचं काम करत आहेत. मित्रांनो 2024ला ही जातीवादी सरकार या महाराष्ट्रातून हद्दपार झालं पाहिजे. मला तर वाटतंय इथून पुढच्या काळामध्ये आपण न्याय मागायचा का नाही, आपण आंदोलन करायचं का नाही, खरं सांगतो आपण जर आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला तर ही जातीवादी भाजपचं सरकार आपलं तोंड दाबून टाकेल, आपल्यावर मारहाण करेल, पोलिसाच्या माध्यमातून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातील, आपल्याला तुरुंगात टाकलं जाईल. वेळ प्रसंगी जालन्यात काल घडलेला प्रकार, गोळ्या झाडून आपल्याला जीव मारून टाकतील या अशा मला तर वाटतंय. या महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार आहे का इंग्रजाचं सरकार आहे, ही सरकार नेमकं कोणाचं आहे? मित्रांनो कायदा मातीत घातलेला आहे या सरकारने, हुकुमशाही आणलेली आहे, लक्षात ठेवा. यांना पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून अन्य अत्याचार चालू केलेला आहे. या महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधव 18 पट 12 बलदर बहुजनाच्या सगळ्याच मी युवकांना आवाहन करतोय, ही आता आपण खपवून घ्यायचं नाही. जर आता आपण सावध नाही झालो तर मित्रांनो तुम्हाला आम्हाला रस्त्यावर तुडवतेली, लक्षात ठेवा. त्यासाठी
2024 ला या भाजप मुक्त भारत झाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा।